प्राध्यापक डॉक्टर विडामिन ढोले विद्याविकास महाविद्यालय समुद्रपूर। आज आपण कौटुंबिक संसाधनाच्या व्यवस्थापनावर परिणाम करणारे घटक कोणते याविषयी माहिती पाहणार आहोत। व्यवस्थापन प्रक्रिया ही सर्वच साधनसंपत्तीला समान असते, मग ती साधनसंपत्ती मानवीय असो की अमानवीय। प्रत्येक कुटुंबाची उपलब्ध साधनसंपत्ती भिन्न भिन्न असते, त्यामुळेच प्रत्येक कुटुंबाजवळ कुटुंबाच्या समस्या देखील भिन्न भिन्न असतात। प्रत्येक कुटुंबाचे विविध साधनांचे व्यवस्थापन वेगवेगळे असते, कारण या साधनांच्या व्यवस्थापनावर परिणाम करणारे घटक अनेक असतात व हे घटक पुढीलप्रमाणे। नंबर एक, जीवनस्तर। कुटुंबाचे उत्पन्न व त्यांचा जीवनस्तर यांचा जवळचा संबंध आहे। कुटुंबाचे उत्पन्न त्याचा जीवनस्तर निश्चित करीत असतात। जीवनस्तर म्हणजे व्यक्तीजवळ असलेल्या विविध भौतिक वस्तू, सेवा व त्यापासून प्राप्त होणारे समाधान होय। जीवनस्तर निम्न, मध्यम व उच्च असा तीन प्रकारचा असतो। जीवनस्तर निम्न प्रतीचा असणे म्हणजे त्या कुटुंबाजवळ साधने, मग ती मानवीय असो वा अमानवीय, कमी प्रमाणात उपलब्ध असतात। या उलट ज्या कुटुंबाचा जीवनस्तर उच्च प्रतीचा असतो त्यांच्याकडे साधनांचे प्रमाण भरपूर असते व त्या साधनांचा वापर करून ते कुटुंब आपला जीवनस्तर टिकून ठेवण्याचा व किंवा अधिक वाढविण्याचा प्रयत्न करीत असतात। मध्यम जीवनस्तर असणाऱ्या कुटुंबाकडे साधने खूप कमी किंवा खूप जास्तही नसतात, त्यामुळे ते आपल्या जीवनाचा कमीत कमी स्तर जपण्याचा प्रयत्न करतात। नंबर दोन, कौटुंबिक जीवनचक्र। कौटुंबिक जीवनचक्र व कौटुंबिक साधनसंपत्तीचा जवळचा संबंध आहे। कौटुंबिक जीवनचक्राच्या विविध अवस्थांमध्ये कौटुंबिक साधनांचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो। कौटुंबिक जीवनचक्राच्या मुख्य तीन अवस्था आहेत, अप्रारंभिक अवस्था, ब विस्तारित अवस्था आणि क आकुंचित अवस्था। अप्रारंभिक अवस्था, कुटुंबाची प्रारंभिक अवस्था लग्न झाल्यावर पती पत्नी या दोन व्यक्तीपासून सुरू होते व ती पहिल्या अपत्यापर्यंत असते। प्रारंभिक अवस्था ही अल्पकाळ असते। या अवस्थेत अन्न, या अवस्थेत वस्त्र, भौतिक वस्तू इत्यादीवर फारसा खर्च करावा लागत नाही, कारण नुकतेच लग्न झालेले असल्याने भेटीदाखल बऱ्याच वस्तू मिळालेल्या असतात। या अवस्थेत पती पत्नी दोघेच असल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात वेळ व शक्ती ही साधने उपलब्ध असतात। या अवस्थेतील महत्त्वाची अडचण म्हणजे व्यवस्थापन करताना त्यांच्याजवळ गाठीस अनुभव नसल्यामुळे बरेचदा व्यवस्थापनात घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात। उदाहरणार्थ, स्वयंपाक करताना लागणारा वेळ व खर्च, होणारी शक्ती, यात जे व्यवस्थापन शिकायला गृहिणीला काही दिवस वेळ लागतो, त्यानंतर मात्र ती अनुभवाने व्यवस्थित वेळ व शक्तीचे व्यवस्थापन करू शकते। व विस्तारित अवस्था, विस्तारित अवस्था ही बरीच मोठी अवस्था असते। पहिल्या मुलाच्या जन्मापासून सर्व मुलांचे शिक्षण संपेपर्यंत व त्यांचे लग्न होईपर्यंतचा काळ होईल। या अवस्थेत पूर्वीपेक्षा जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात। मानवीय अमानवीय अशा दोन्ही साधनांची गरज वाढलेली असते, उदाहरणार्थ पैसा, वेळ, शक्ती इत्यादी, कारण अन्न, वस्त्र व शिक्षण यांचा खर्च वाढलेला असतो। त्याशिवाय मुलामुलींचे लग्न यामुळेही पैसा, वेळ, शक्ती या साधनांचा अधिक वापर होतो। तीन, संकुचित अवस्था। दोन व्यक्तीपासून सुरू झालेले कुटुंब परत दोन व्यक्तींचे होते। मुलांचे शिक्षण होऊन ते नोकरी धंद्याला लागतात। मुलींच्या लग्नाच्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात। मुले आपापल्या आयुष्यात स्थिरावलेली असतात। अशावेळी कुटुंबात पुन्हा पती पत्नी दोघेच राहतात। या अवस्थेत साधनसंपत्तीचे प्रमाणही कमी झालेले असते, कारण निवृत्तीमुळे केवळ निवृत्ती वेतन मिळत असते, त्यामुळे कुटुंबाचे उत्पन्न कमी झालेले असते व प्रौढावस्थेमुळे त्यांची शक्तीही कमी झालेली असते, मात्र त्यांच्याकडे वेळ भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो। अशा प्रकारे कुटुंबाच्या जीवनचक्रातील अवस्थांचा परिणाम साधनांच्या वापरावर होतो। कुटुंबाचे उत्पन्न, कुटुंबाच्या उत्पन्नाचा साधनसंपत्तीच्या खर्चावर परिणाम होतो। पर्याप्त जीवनमान जगण्याकरिता अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन व बचत होऊ शकेल, निदान एवढे तरी कुटुंबाचे उत्पन्न असावे। ज्या कुटुंबाचे उत्पन्न जास्त असते ती कुटुंबे भौतिक साधनांवर अधिक पैसा खर्च करतात।
उदाहरणार्थ वाहन, घर, त्या मानाने मानवीय साधनांचा वापर कमी करतात. या उलट ज्या कुटुंबाचे उत्पन्न कमी व मर्यादित असते अशी कुटुंबे मानवीय साधनांचा अधिक वापर करीत असतात. उदाहरणार्थ वेळ, कौशल्य, आवड, शक्ती इत्यादीद्वारे ते कुटुंब आपले उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत असतात. कुटुंबाचे उत्पन्न कसे आहे त्यानुसार होणाऱ्या साधनांचा वापर निश्चित होत असतो. 4. कुटुंबाचा समाजार्थिक स्तर. कुटुंबाला मिळणारे उत्पन्न व कुटुंबाचा समाजार्थिक स्तर यांचा जवळचा संबंध आहे. उत्पन्नानुसार सामाजिक स्तराचे 3 गटात वर्गीकरण करता येते. उच्च सामाजिक स्तर, मध्यम सामाजिक स्तर आणि निम्न सामाजिक स्तर. कुटुंबाच्या सामाजिक स्तरावर कुटुंबाचे उत्पन्न, शिक्षण, जीवनस्तर, व्यवसाय, घरचा प्रकार, राहण्याचे ठिकाण इत्यादी बाबी अवलंबून असतात. ज्या प्रकारचा कुटुंबाचा समाजार्थिक स्तर असेल त्यानुसार तेथे लागणाऱ्या साधनांची आवश्यकता असते व त्यानुसार साधनांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ उच्च सामाजिक स्तरात मानवीयपेक्षा अमानवीय साधनांना जास्त महत्त्व असते, त्यांचा वापर अधिकाधिक केला जातो. तर मध्यम समाजार्थिक स्तरात कमीत कमी गरजा भागविण्यापुरता साधनांचा वापर होतो व जास्तीत जास्त गृहव्यवस्थापनाचा आधार घेतला जातो. निम्न समाजार्थिक स्तरात जवळपास दोन्ही साधने कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे त्यातल्या त्यात मानवीय साधनांचा जसे वेळ, श्रम, कौशल्य इत्यादींचा वापर करून पैसा मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो. कारण पैसा ही अशी साधनसंपत्ती आहे की त्यावरून कुटुंबाचा जीवनस्तर, समाजातील स्तर ठरत असतो.